रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश MQSM शेख यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. दापोली न्यायालयाच्या 133 वर्षाच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण आहे. दापोली न्यायालय जेव्हा सुरू झालं होतं 133 वर्षापूर्वी त्यावेळची ही इमारत इथे वास्तू उभी होती. आज इंग्रजांचं स्थापत्यशास्त्र बघितलं तर एवढी वर्ष म्हणजे 100 वर्ष जवळपास 125 वर्ष या इमारतीनं एवढ्या लोकांना सामावून घेतलं. आता कालांतरानं जसे पक्षकार वाढलेत आणि वकिलांची आणि इतर संख्या वाढल्यामुळे या नूतन नवीन एक इमारत निर्माण होणं गरजेचं होतं. त्या दृष्टिकोनातनं राज्य सरकार न्यायालय आणि इतर सर्व विभागांनी इथे एक नवीन इमारत एक वास्तू उभी केली आणि त्याचा आज माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे मॅडम यांच्या हस्ते आज इथे उद्घाटन झालं. दापोली न्यायालयात म्हणजे दापोलीचं जेव्हा न्यायालय सुरू झालं होतं तेव्हा दापोली मंडणगड आणि खेड या तिन्ही तालुक्यांचं मिळून असं एक न्यायालय होतं. आज खेडमध्ये एक नवीन वास्तू निर्माण झालेली आहे. दापोलीमध्ये देखील आज या नवीन वास्तूचं निर्माण झालेलं आहे. आता भविष्यात मंडणगडमध्ये सुद्धा एक नवीन न्यायालय स्थापन होणार आहे. या सर्व आजच्या या शुभदिनी मी आमच्या सर्व वकील वर्ग त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी आमचा स्टाफ या सर्वांचे इथे आभार व्यक्त करतो आणि असेच सहकार्य यापुढे त्यांच्याकडून लाभो आणि या वास्तूमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीचं न्यायदान हो ही इच्छा व्यक्त करतो. दापोली बार काउन्सिलच्या वतीनं उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. नोईंग दॅट द वर्क इज कम्प्लीट बट ड्यू टू सर्टन सर्कमस्टान्सेस इट वेंट ऑन पोस्टपोनिंग अँड अल्टिमेटली टुडे द डेट डे हॅज कम अँड वी आर ऑल फॉर्च्युनेट टू बी प्रेझेंट हिअर अँड टू बी अ विटनेस टू दिस हिस्टॉरिकल मोमेंट. डिअर फ्रेंड्स, I need not tell you what justice is about and what the courts are doing this job magnificently for an era or for a long period of time. India has become independent at the stroke of midnight on August 15, 1947. 3 years later, the Constituent Assembly, whose members were nominated by the electoral provincial legislatures, promulgated a new constitution declaring the state to be sovereign, democratic and republic. This was a remarkable event then when we look at the history. The Indian constitution was written over a period of 4 years by the Constitutional Assembly and it sought to include a wide range of political opinions represented by diversity in sex, religion, caste and tribes. The Indian constitution, we all know, is the longest constitution in the post-colonial world and continue to dominate the public life in India. The preamble of the constitution, as we all recite on 26th of November, it says that we, the people of India, solemnly resolve to give ourselves social, democratic, sovereign, socialistic, social and democratic and republic, and to secure for all its citizens justice, social, economic and political. Now this important function of delivering justice, social, economic and political is done at the hands of the court. Justice is the most important moral and political concept. दापोली कोर्टाचं नूतन इमारतीमध्ये स्थलांतर होणं म्हणजे सुवर्ण क्षण आहे अशा प्रतिक्रिया काही वकिलांनी दिल्या. आज दापोली येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन वास्तूचा उद्घाटन समारंभ मुंबई उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्ती भारतीजी डांगरे यांच्या हस्ते संपन्न झाला. दापोली न्यायालयाची जुनी वास्तू ही सुमारे 133 वर्ष जुनी होती आणि कोर्टाचं जे वाढलेलं कामकाज आहे त्या दृष्टीने आणि नवीन जे टेक्नॉलॉजी आहे त्या दृष्टीने तिथं कामकाज करणं फार कठीण होत होतं आणि त्यामुळे नवीन न्यायालयाची आवश्यकता निर्माण झालेली होती आणि आज सर्व सोयींनी उपयुक्त असं नवीन वास्तूची आज उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आणि दापोली तालुक्यासाठी हा एक सुवर्ण क्षण म्हणावा लागेल
आणि अतिशय आनंद होत आहे त्या निमित्त. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या हस्ते विविध मान्यवर यावेळी सन्मानित केले गेले. दापोली कोर्टाच्या न्यायाधीश तेजस्विनी महाडिक यांचा देखील यावेळी सन्मान केला गेला. कार्यक्रमाची प्रस्तावना दापोली बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय पवार यांनी केली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट सचिन गद्रे आणि ॲडव्होकेट नूतन परांजपे यांनी केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट फैसल काझीसह शमशाद खान, माय कोकण, दापोली. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.